मंडळी नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्या खेळाची सुरुवात झालेली आहे आणि हा खेळ आता एका भयंकर वळणावर जाण्याची शक्यता आहे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चौकशीसाठी नऊ तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आलं राणे आणि नितेश राणे या दोघांची चौकशी झाली अजून भाजपच्या काही नेत्यांवरती मुंबई बँकेच्या कर्ज प्रकरणामध्ये देखील गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे ज्याच्यामध्ये मला जी नावं वाटत आहेत त्या दरेकरांवरती होऊ शकतो सुरेश धस यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तिसरं प्रकरण घडतंय भाजपावरती देणगी घेतल्याचे आरोप होत आहेत नील सोमय्याला अटक करण्याची भाषा बोलली जाते आहे तर नील सोमय्यानी महाविकास आघाडी सरकारला तोंडावरच पाडलंय म्हणजे वेअर इज अ क्राईम असा प्रश्न विचारावा अशी स्थिती आहे तुम्हाला जामीन द्यायचा कोणत्या गुन्ह्यासाठी हा प्रश्न पडतो एवढे दिवस बोंबलून बोंबलून एक गुन्हा सुद्धा अनिल सोमय्यावरती दाखल करता आला नाही हे वैशिष्ट्य पण या नव्या खेळाची सुरुवात झालेली आहे भाजपला दहा कोटी कोणी म्हणत आहे वीस कोटी कोणी म्हणत आहे तीन कोटी अशा स्वरूपाचा निधी वाधवान परिवाराच्याकडून म्हणजे कंपनीकडून देण्यात आला असा आरोप अनिल गोटेंनी करून दिला त्याच आरोपाची री पुढे सुनील प्रभूंनी ओढली आणि यावर भाजपाची चौकशी करावी देवेंद्र फडणवीसांना अटक करावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये एक तक्रार दाखल करण्यात आली आहे रश्मी शुक्ला यांच्या विरोधामध्ये त्यांनी अवैध फोन टॅपिंग केल्याची तक्रार आहे आणि विश्वप्रवक्ते संजय राऊतांनी ही तक्रार दाखल केलेली आहे म्हणजे आता भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना अडकवण्यासाठीचे खेळ सुरू झालेले आहेत संजय पांडे मुंबईचे पोलीस आयुक्त झाल्यानंतर जे खेळ सुरू होतील आपण असं म्हटलं होतं त्या खेळाची लिगली सुरुवात आत्ता झालेली आहे खरं तर मी एंड गेम स्टार्ट असं म्हटलं होतं आणि हा स्टार्ट आता काउंट डाऊन सुरू करून सुरू झालेला आहे प्रत्यक्ष खेळायला सुरुवात झालेली आहे भाजपला निधी दिलाय आणि तो धीरज वाधवान यांच्या कंपनीकडून आलाय असं म्हटलंय आणि त्यासोबत ती कंपनी इकबाल मिरचीशी संबंधित होती असा देखील दावा केला जातो आहे जरा आपण त्याबाबत नीट तपासून बघूया खरं तर कंपन्यांच्याकडून निधी मिळवण्यात प्रत्येक राजकीय पक्ष सारखाच असतो म्हणजे सगळ्यांचे पाय मातीचे असतात कारण वेगवेगळ्या कंपन्यांच्याकडून प्रत्येक पक्षाला भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असा निधी मिळत असतो काही जण थेट घेतात काही जण चोरून घेतात एवढाच काय तो फरक भाजपच्या सूत्रांकडून माहिती घेतली असता वाधवान कंपनीच्या कडून अशा एंट्र्या आल्याचं ते सांगतायत पण जितकी दहा कोटी वीस कोटी दावा केला जातोय असं नाही आहे साधारणतः तीन कोटी रुपयांच्या पर्यंत वाधवानांच्या कंपन्यांच्याकडून हे निधी आल्याचं भारतीय जनता पार्टीचे काही सूत्र आम्हाला तशी माहिती देतात की तीन कोटींच्या पर्यंत निधी आलेला असू शकतो आता काही प्रश्न या निमित्तानं निधीच्या उपस्थित राहतात तेच मी तुम्हाला सांगतोय हा निधी चोरून ब्लॅकच्या स्वरूपामध्ये रोख रकमेच्या स्वरूपात आलेला नाही हा निधी आलाय तो आर टी जी च्या स्वरूपामध्ये म्हणजे अगदी एका कंपनीनं वैधरित्या ही रक्कम दुसऱ्या पक्षाच्या खात्यात ट्रान्सफर केलेली आहे तीन कोटीपर्यंत भाजपचा दावा आहे आणि या कंपनीला जो निधी मिळालेला आहे ती कंपनी ही वाधवान यांची आहे हे देखील सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे पण आता ज्या कंपनीचा उल्लेख केला जातोय म्हणजे कसं असतं बघा आपल्याकडं बोट लावलं ला की पोट आलं म्हणायची पद्धत आहे शिवलं म्हणलं की आमच्या मराठवाड्यात दुसरा एक शब्द वापरला जातो ते म्हणायची पद्धत आहे तस या सगळ्या प्रकारामध्ये वाधवान नावाच्या धीरज वाधवान नावाच्या व्यक्तीच्या कंपनीकडून पैसे आल्याचा दावा भाजपने देखील स्वीकारला तर त्यात अनेक प्रवाह अनेक मुद्दे घुसडण्याचा प्रयत्न होतोय सनब्लिंक नावाची एक कंपनी आहे सनब्लिंक रियल इस्टेट आणि दुसरी कंपनी आहे मिलेनियम कन्स्ट्रक्शन या कंपनीचा या कंपनीकडून पैसे आल्याचं सांगितलं जात आहे पण या दोन्ही कंपन्यांच्याकडून पैसे आलेले नाहीत तर तुम्हाला ज्या कंपनीकडून पैसे आले त्या कंपनीची माहितीच मी दाखवतोय तुमच्या लक्षात येईल की या कंपनीला कुठेही आरोप होतोय त्याप्रमाणे त्या, त्या व्यक्तीचा संबंध नाही इकबाल मिर्चीशी संबंधित असल्याचा दावा केला जातो आहे आणि तो दावा सर्वथा अयोग्य आहे कारण ज्या कंपनीकडून भाजपला पैसे आलेत त्या कंपनीचा आणि इकबाल मिरचीचा काहीही संबंध नाही उलट सनब्लिंक किंवा मिलेनियम ही इक्बाल मिरचीशी संबंधित व्यक्तीशी संबंधित असलेली कंपनी या कंपनीनं एक फ्लोअर प्रफुल्ल पटेलच्या विषयामध्ये आहे जो इक्बाल मिरची हसीना पारकर त्यांच्या इक्बाल मिरचीची बायको या सगळ्या व्यवहारामध्ये प्रफुल्ल पटेल असल्याचं मागच्या वेळेला चौकशी झालेली आहे आणि ज्या त्याचा तपास अजूनही चालू आहे या प्रकरणाशी संबंध कोणाचा असेल तर तो, तो राष्ट्रवादीचे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याशी येतो आणि प्रफुल्ल पटेलची याबाबतची चौकशी अजूनही सुरू झालेली आहे एक व्हिडिओ पटेल न पटेल पण याची चौकशी झाली पाहिजे अशा आशयाचा आपण मागच्या वर्षात केलेला होता त्या व्हिडिओची लिंक देखील मी तुम्हाला सोबत देतोय म्हणजे त्यातली वस्तुस्थिती तुमच्या लक्षात येऊन जाईल या कंपनीशी कोणाचा संबंध असेल तर तो प्रफुल पटेलांचा आहे पण झोपीत असलेले नेते प्रफुल पटेलांच्या संबंधित असलेल्या कंपन्यांचा संबंध भारतीय जनता पार्टीशी लावून अधिकृत आलेल्या निधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत म्हणजे हे प्रकरण ओढून ताणून आणण्याचा सगळा प्रकार आहे दुसरं विश्वप्रवक्त्यांनी जी तक्रार कुलाबामध्ये केलेली आहे याआधी आभा सिंह नावाच्या वकिलांनी विश्वप्रवक्त्यांच्या विरोधामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे आणि जी याचिका आभास सिंह यांनी स्वप्ना पाटकरांच्या वतीनं दाखल केलेली आहे ती याचिका काय आहे ती नीट तपासून बघा त्यात स्वप्ना पाटकर आणि आभास सिंह त्यांच्या वकील आरोप असा करतायत की संजय राऊत सातत्यानं आमच्यावर पाळत ठेवतायत फोन बघतायत फोनवर लक्ष ठेवून आहे ते मॉनिटरिंग केलेले आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर सत्तेत नसताना देखील अधिकार नसताना देखील पाळत ठेवणारे संजय राऊत अशा स्वरूपाचे कृत्य करणार असतील आणि मग त्यांच्यावर जर पोलीस पाळत ठेवणार असतील तर हे पाळत ठेवणं कधीच अयोग्य होणार नाही हे लक्षात घ्या या सगळ्या घटनांचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट कळते की या खेळाला का सुरुवात झाली आहे सोपं कारण आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत आणि या तोंडावर आलेल्या निवडणुकांच्या कालखंडामध्ये मुंबईत असं काहीतरी वातावरण तयार करणं आवश्यक आहे की ज्याद्वारे भाजप आणि भाजपचे नेते बदनाम होतील त्याचा गवगवा करता येऊ शकेल हेही ये चांगले नाहीत असं दाखवता येईल आणि मग निवडणुकीला सामोरं जाता येईल किंवा भाजपच्या नेत्यांनी जी काही आघाडी आत्ता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विरोधात उघडलेली आहे त्याला जर असा पायबंद लागेल या सगळ्यासाठीच चा हे केलं जात आहे नवाब मलिकांची नऊ तास चौकशी म्हणून नारायण राणेंची नऊ तास चौकशी मलिकांचा राजीनामा मागताय म्हणून राणेंची चौकशी झाल्याचा राजीनामा मागायचा खरं तर राणेंनी तोंड उघडलं तर काय अडचण होईल हे वेगळं सांगायला नको पण तरीही राणेंच्या राजीनाम्याची मागणी शरद पवार करतात यातच तुमच्यासारखं आम्ही करतोय हे सांगण्यापलीकडं बाकी काहीही होणार नाही आहे या नव्या खेळाची सुरुवात झाली आहे आणि या नव्या खेळाचं नाव आहे मी मागच्याच व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे एंड गेम आणि या एंड गेमची स्टार्ट आता महाविकास आघाडीनं केलेली आहे नमस्कार